मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। मुमरा के एमएम वली पर 6 बच्चे एक स्कूटी पर स्टंट बाजी कर रहे थे और ये वीडियो सोशल मीडिया में काफी वायरल हुई थी। आपको बता दें कि ठाणे ट्रैफिक विभाग के डीसीपी बाला साहब पाटिल ने इस वीडियो को संज्ञान में लिया है और डीसीपी ने कहा है कि ये वीडियो काफी खतरनाक थी। इस वीडियो की पूरी जाँच पड़ताल की जा रही है और कायदे अनुसार कड़ी कार्रवाई की जाएगी। वीडियो अत्यंत गंभीर है। यामध्ये काही अल्पवयीन मुलांच्या ताब्यामध्ये एक वाहन दिलेला आहे आणि त्यामध्ये ते स्टंट करत आहेत। यामध्ये त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातलेलाच आहे, त्याबरोबर ते जे सहप्रवाशी आहेत त्यांचाही जीव त्यांनी धोक्यात घातलेला आहे। हे वाहन ज्या मालकाचं आहे त्या मालकापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। त्या रजिस्ट्रेशन नंबरच्या आधारे त्याचा पत्ता मिळालेला आहे। सध्या मालक तो पत्त्यावर नसल्यामुळे सध्या तो आम्हाला मिळालेला नाही, पण तात्काळ थोड्याच कालावधीमध्ये तो मिळेल। त्याच्यावर आम्ही मोटर वाहन कायद्याप्रमाणे तर करणारच आहोत, पण आय पी सी प्रमाणे सुद्धा त्याच्यावर कारवाई ही लवकरच होईल। ह्या अशा स्वरूपाच्या ज्या हाय पॉवर व्हेकल्स असतात त्या ज्यांच्याकडे परमिशन नाही आहे किंवा लायसन्स नाही आहे अशा लोकांना उपलब्ध करून देऊन त्यांचा जीव धोक्यात घालणं हाही गुन्हा आहे। अशा स्वरूपाचं जर कुणी करत असेल तर त्याच्यावर मोटर वाहन कायदाच फक्त नाही आहे, आता मोटर वाहन कायद्यामध्ये अमेंडमेंट झालेले आहेत, त्यामध्ये मोठ्या दंडाची तरतुदी आहेत। त्याचबरोबर आय पी सी अंतर्गत सुद्धा त्या संदर्भात गुन्हे दाखल होतील आणि असा कोणालाही अधिकार नाही की आपल्याकडचे वाहनाच्या माध्यमातून दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणं हा अधिकार कोणालाही नाही। त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने आम्ही घेतलेलं आहे आणि यामध्ये तात्काळ त्या संबंधितांवर कारवाई होईल या दृष्टिकोनातून आम्ही संपूर्ण पावले उचलत आहोत। अशा स्वरूपाच्या स्टंट केल्यानंतर खूप मोठे अपघात झालेले आहेत त्याचे आपण सर्व विटनेस आहोत। आपल्या नातेवाईकांकडून किंवा आपल्या कुठल्याही पालकांकडून जर मुलांच्या ताब्यामध्ये अशा स्वरूपाचं जर वाहन मिळत असेल तर निश्चितपणे अशा लहान मुलाच्या ताब्यामध्ये एखादी लोड केलेली गन दिल्यानंतर जे परिणाम होतील तेच परिणाम अशा स्वरूपाच्या अप्रशिक्षित वाहन चालकाकडे वाहन दिल्यानंतर होतात। त्यामुळे कृपा करून आपलं वाहन हे प्रशिक्षित चालकाच्या ताब्यात द्या, ज्यांच्याकडे सर्व परमिशन्स आहेत अशाच चालकाच्या ताब्यात द्या। अन्यथा आपण स्वतःही अडचणीत याल, त्याचबरोबर दुसऱ्याची सुरक्षितता सुद्धा तुम्ही अडचणीत आणाल, यात कुठली शंका नाही। आम्ही अशा स्वरूपाच्या सगळ्या चालकांच्या विरोधात आणि मालकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम सध्या सुरू केलेली आहे।